मी व्यंकट बोलू की सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय पद्धतीचे उगवलेलं अन्न का खायचं. हल्ली एक खबर आला होता पेपरमध्ये की अमेरिकामध्ये डेन जॉन्सनला उच्च न्यायालयाने $280 मिलियन भरपाई दिलं होतं, नुकसान भरपाई. मॉन्सॅन्टो नावाच्या कंपनीला हे पैसे त्याला द्यायला सांगितलं. बरं का? न्यायालयामध्ये असं सिद्ध झालं की हे कंपनीनी ग्लायफोसेट नावाचा एक केमिकल तणनाशक बनवलं होतं आणि हे वापरल्यामुळे जॉन्सनला कॅन्सर झालं आणि त्याची आता मृत्यू होणार आहे. हे खबर जेव्हा भारतात आलं तेव्हा खूप लोकांचं मत आलं की काय न्यायालय आहे अमेरिकामध्ये, लगेच त्याला एवढं पैसे दिलं. काय लोकं सांगितलं की काय फायदा याला पैसे देऊन, तर तो मरणार आहे. आणि काही लोक असं पण सांगितलं की हे आपल्याला काय करायचं आहे, हे तर अमेरिकामध्ये झालं, याचे आपलं काय संबंध आहे. पण संबंध आहे, कारण हाच केमिकल, हाच विष जे आहे ग्लायफोसेट, आपल्या देशात भारतात पण उपयोग होते. भारत सरकारच्या आकडा अनुसार 2014-15 860 टन हा केमिकल आपल्या देशात वापरलेला गेला होता. ते वाढत वाढत माझ्या हिशोबाने या वर्षी 1000 टनचं वर गेला असेल. हे तर फक्त एकच केमिकल आहे, असं कित्येक केमिकल आहे जे आपल्या अन्नामध्ये विष टाकते आणि तेच अन्न आपण खातो. हे जेव्हा आम साधारण माणूसला सांगितलं तर तो सांगतो आम्ही काय करायचं. काही लोक सांगतात हे सरकारचं काम आहे, ते बंदी आणायला पाहिजे हे केमिकलवरती. काही लोक सांगतात हे शेतकरीचं चूक आहे, ते कशाला वापरतात हे विष आणि आम्हाला त्रास होते. बरोबर आहे, हे सगळं व्हायला पाहिजे पण अजून नाही होत. तर साधारण माणूस काय करणार, हातावरती हात ठेवून नुसतं बसून राहणार आणि हे विष खाणार की न्यायालयाच्या भरपाईसाठी थांबणार? नाही, आपण पण काहीतरी करू शकतो. काय करायचं? एक म्हणजे हे माहिती जेवढं लोकांपर्यंत पोहोचू शकेल त्याची प्रयत्न करायचा. मी अंकुश पडोळे, अध्यक्ष महाऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य. आपण पाहतो की अनेक वर्षापासून आपल्या राज्यामध्ये सेंद्रिय शेती केली जाते, परंतु या सेंद्रिय शेतीमध्ये जे उत्पादनं पिकली जातात शेतीतली, त्या उत्पादनाला मार्केट म्हणावंसं मिळत नसल्यामुळे सेंद्रिय शेतीचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो राज्यात झालेला नाही. परंतु हाच विषय आम्ही घेऊन ऑर्गॅनिक शेतीचं मार्केटिंग, उत्पादनांचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, तरच सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर पुढे येतील. त्या दृष्टीने आम्ही विचार केला आणि त्या माध्यमातून आम्ही राज्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं एक ऑर्गनायझेशन बनवलं की जे महाराष्ट्र राज्य महाऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनची स्थापना केली आणि त्यामध्ये राज्यभरातील सगळे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी एकत्रित जोडले. खरं तर मार्केटिंग, शेतीतला मार्केटिंग हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तो विषय जर मार्केटिंगमध्ये जर शेतकऱ्याला 4 पैसे नाही झाले तर तो शेतकरी तिथं मोठ्या प्रमाणावर त्याचं आर्थिक नुकसान होतं. त्या दृष्टीने आम्ही भविष्यकाळात मेन आमची जी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आमच्या पंढरपूरला एक ज्या ग्रीन हॉरायझन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, त्या माध्यमातून आम्ही निर्यातक्षम डाळिंब, एक्सपोर्टचं डाळिंब युरोपमध्ये एक्सपोर्ट केलं की जी भारतातील पहिली शेतकरी कंपनी कशी डायरेक्ट डाळिंब युरोपला एक्सपोर्ट केलं. त्यातून आम्हाला लक्षात आलं की आपल्याला सेंद्रिय शेती आपल्या देशामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याची उत्पादनं आपल्या देशात विकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतो की कॅन्सरचं वाढणारं प्रमाण, वेगवेगळ्या रोगांचं वाढणारं प्रमाण, डायबिटीज, हे जे पेशंट वाढत आहेत, ते केमिकलचा शेतीमाल आणि जे अति पेस्टिसाईडचा वापर यामुळे फार मोठ्या पद्धतीनं मानवी जीवनावर त्याचा परिणाम होतोय. तर त्या दृष्टीनं आम्ही या महाऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनची स्थापना केली. राज्यभरातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जोडून त्यांना तांत्रिक मदत करणं, मार्गदर्शन करणं आणि त्यांनी पिकवलेल्या उत्पादनांना मार्केटिंग करण्यासाठी हेल्दी हार्वेस्ट हा आम्ही ब्रँड बनवला आणि त्याची पहिली आउटलेट पुण्यामध्ये मगरपट्टा सिटीत आम्ही सुरू केली. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनं जे शेतकरी पिकवणार आहेत त्याचं मार्केटिंग करण्यासाठी हेल्दी हार्वेस्ट हा ब्रँड बनवला आणि त्यासाठी माननीय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि पुण्यातील मगरपट्टा सिटी येथे आम्हाला 2000 स्क्वेअर फुटाची मोफत जागा उपलब्ध करून दिली आणि मागच्या 3 सप्टेंबरला हेल्दी हार्वेस्ट या ब्रँडखाली
पहिली शेतकऱ्यांची देशातील पहिली आउटलेट आम्ही मगरपट्टासाठी सुरू केली.